नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण तृतीया शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू, शासनमान्य प्रयोगशाळांना कोरोना व्हायरस तपासणीची परवानगी देण्याची महापौरांची मागणी, आणि ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून 12 तास बंद. आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा, आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, तसंच तात्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. ठाणे जिल्हा हा मुंबईजवळ असल्यामुळं अनेक पर्यटक या मार्गे प्रवास करतात, त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार सर्व अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून सर्व विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करून दैनंदिन अहवाल द्यायचा आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथकं तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे. स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणं, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली, तसंच सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणं इत्यादी कामं केली जाणार असून खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामुग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला मिळाला आहे. मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकारही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसून गर्दी होईल अशा सर्व सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी केलं आहे. शासनमान्य प्रयोगशाळांची वैद्यकीय मानकानुसार गुणवत्ता तपासून त्यांना कोरोना व्हायरस तपासणीसाठी मान्यता द्यावी, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवलं जातं. या रुग्णालयातील संशयित रुग्णांची संख्या लक्षात घेता वेळेत तपासण्या होणं गैरसोयीचं होत आहे. या तपासण्या करण्यासाठी रुग्णांना 7 ते 8 तास थांबावं लागतं, त्यामुळे अनेक रुग्ण तपासणी न करताच निघून जातात. मुंबई ठाण्यामध्ये अनेक नामांकित प्रयोगशाळा असून या प्रयोगशाळांच्या माध्यमातून H1N1, स्वाईन फ्लू, TB सारख्या आजारांच्या तपासण्या करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. याच धर्तीवर कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी या संस्थांनी तयारी दर्शवली आहे, पण यासाठी शासकीय मान्यता आवश्यक आहे. या प्रयोगशाळांची वैद्यकीय मानकानुसार गुणवत्ता तपासून त्यांना कोरोना व्हायरस तपासणीसाठी मान्यता दिल्यास कोरोना व्हायरस तपासण्या वेळेत पूर्ण होणं शक्य होणार आहे आणि याचा ताण कस्तुरबा रुग्णालयावर येणार नाही. शासनानं मान्यता दिल्यास सर्वच ठिकाणी या तपासण्या होऊ शकतील आणि एकही संशयित रुग्ण तपासणीपासून वंचित राहणार नाही, असं महापौरांनी म्हटलं आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात डॉ APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत 6486 गरोदर आणि स्तनदा माता तर 36023 बालकांना लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये आदिवासी भागातील बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि गरोदर स्त्रिया स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनांचं प्रमाण कमी वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या 896 अंगणवाड्यांअंतर्गत ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती, भाकरी, भात, कडधान्य, डाळ, सोया दूध, साखरेसह शेंगदाणे लाडू, अंडी, केळी, नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, गुळ, आयोडीनयुक्त मीठ, मसाला असा आहार गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना दिला जात आहे. शहरातील तसंच पूर्व द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या अर्बन रेस्ट रूमचं लोकार्पण महापौरांच्या हस्ते झालं. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या वास्तूंचा लाभ नागरिकांनी घेऊन त्याचा योग्य तो वापर करावा असं आवाहन महापौरांनी यावेळी बोलताना केलं. महापालिकेच्या माध्यमातून ज्ञानसाधना महाविद्यालय बारा बंगला, सेंट जॉन हायस्कूल, मासुंदा तलाव इथे अशा रेस्ट रूम उभारण्यात आल्या आहेत. या अर्बन रेस्ट रूममध्ये पुरुष, महिला आणि दिव्यांग व्यक्तींकरता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामध्ये सॉलिड वेस्ट बायो डायजेस्टिव्ह सिस्टीम, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन, चेंजिंग फिडिंग रूम, बेबी डायपर स्टेशन, दिव्यांग तसंच ज्येष्ठ व्यक्तींकरता स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून पुढील 12 तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या टेमघर केंद्रातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील आतकोनेश्वर येथील जोडणीवर असलेल्या व्हॉल्व दुरुस्तीचं काम तातडीनं करणं आवश्यक असल्यानं पाणीपुरवठा उद्या म्हणजे 13 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेचा सन 2020-2021 पाण्याच्या वापरानुसार पाणी बिल आकारण्याचा प्रस्ताव असणारा 3780 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना सादर केला. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या अर्थसंकल्पात कोणताही भव्य दिव्य नवीन प्रकल्प सुचवण्यात आलेला नसून सध्याची सुरू असलेली कामं पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आली नसली तरी पाण्याच्या वापरानुसार पाण्याची देयकं आकारण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. मालमत्ता करापोटी 670 कोटी, वस्तू आणि सेवा करापोटी अनुदान म्हणून 1084 कोटी, रस्ते खोदाईपोटी 30 कोटी, जाहिरात शुल्कापोटी 25 कोटी, शासकीय अनुदानातून 160 कोटी
कर्ज अनुदानातून 500 कोटी असा एकूण 3780 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्तांनी स्थायी समितीस सादर केला आहे. या अर्थसंकल्पाला स्थायी समितीनं मंजुरी दिल्यानंतर तो सर्वसाधारण सभेपुढे सादर होईल आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर हा अर्थसंकल्प लागू होईल. महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाण्यामध्ये दरवाढ करण्यात आली असली तरी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतरच ही दरवाढ लागू होणार आहे. गेल्या काही वर्षात पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे पाण्याच्या वापरावर आधारित पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. 15,000 लिटरपर्यंत 7.5 रुपयांवरून 13 रुपये, 20,000 लिटरपर्यंत 10 रुपयावरून 18 रुपये, 24,000 लिटरच्या पुढे 20 रुपयांवरून 35 रुपये प्रति 1,000 लिटर वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर झोपडपट्टी आणि चाळींना पूर्वीच्या प्रतिकुटुंब 130 रुपयांवरून 200 रुपये प्रतिमहा वाढ सुचवण्यात आली आहे. सदनिकाधारकांना त्यांच्या क्षेत्रफळाच्यानुसार पाणीपट्टीत वाढ होणार आहे. 250 चौरस फुटापर्यंत 200 रुपयांवरून 300 रुपये, 500 चौरस फुटापर्यंत 210 रुपयांवरून 315 रुपये, 750 चौरस फुटापर्यंत 230 रुपयांवरून 345 रुपये, 1,000 चौरस फुटापर्यंत 260 रुपयांवरून 390 रुपये वाढ सुचवण्यात आली आहे. शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्यानं तिथीनुसार असलेली 391 शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ढोल ताशांचा गजर, झांज पथकांचा कडकडाट, शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावे, आकर्षक चित्ररथ आणि लेझिमच्या तालावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाची सुरुवात महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मासुंदा तलावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर पालखीमधील शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशांचा गजर, बँड पथकं, झांज पथकं, दांडपट्टा फिरवणारे साहसी तरुण जिवंत देखावे अशी विविधरंगी मिरवणूक ठाणेकर नागरिकांचं लक्ष वेधून घेत होती. मासुंदा तलावापासून सुरू होऊन ही मिरवणूक अग्यारी लेन, टेंबी नाका, भवानी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, सिद्धिविनायक मंदिराजवळून जांभळी नाका, अहिल्याबाई होळकर पुतळ्यामार्गे गडकरी रंगायतन इथे विसर्जित झाली. या सर्वपक्षीय मिरवणुकीमध्ये खासदार, आमदार, महापौर आणि इतर नगरसेवक तसंच महापालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू. शासनमान्य प्रयोगशाळांना कोरोना व्हायरस तपासण्याची परवानगी देण्याची महापौरांची मागणी आणि ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून 12 तास बंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच युट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.